स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 3 सप्टेंबरच्या भागात देशमुखांच्या घरी सगळेजण नाश्ता करत असतात. तेव्हा यश आईला आप्पा रात्रभर झोपले नसल्याचं सांगतो. तेव्हा आई आप्पांना समजावते आणि खोलीत झोपायला जायला सांगते. तितक्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि हॉस्पिटलमध्ये जात असल्याचं सांगतो. तेव्हा यश त्याला अविनाश हॉस्पिटलमध्ये गेल्याचं सांगतो आणि आप्पा अनिरुद्धला आता जाऊ नकोस असं सांगतात. तो आजीच्या तब्येतीची चौकशी करतो तेव्हा आई त्याला आज आजीला डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगते. हे संजना ऐकते आणि आईंना काही जास्त झालं नव्हतं हे बरं झालं असं म्हणते. हे ऐकल्यावर आप्पा चिडतात आणि तिला शांत राहायला सांगतात. तुमचं नशीब चांगलं आहे की कांचनला काही झालं नाहीतर मी तुम्हाला दोघांनाही पोलिसांना बोलावून घराबाहेर काढलं असतं असं म्हणतात. हे ऐकल्यावर संजना गप्प होते. ती आप्पांची माफी मागण्याचा प्रयत्न करते तेव्हा आप्पा तिच्याकडे दुर्लक्ष करून खोलीत निघून जातात. काही वेळाने विमल आईला दुपारचा स्वयंपाक काय करू असं विचारते. तेव्हा आईने जबाबदारी घेतली म्हणून संजना लगेच पुढे होते आणि यापुढे घरात काय करायचं हे मला विचारायचं असं तिला सांगते. आता मी तुझी वहिनी आहे असं म्हणते. तेव्हा विमल तिला तिच्यासाठी अरुंधतीच तिची वहिनी आहे असं म्हणते. तुम्ही कोणाचीही सून किंवा बायको असलात म्हणून आता माझ्या वहिनी होत नाहीत असं उत्तर देते. तिच्या उत्तराने संजना चिडते आणि विमलचा अपमान करते. तेव्हा आई मध्ये पडते आणि विमलचा अपमान होण्यापासून थांबवते. आजवर विमलने या घरासाठी आजी आप्पांसाठी खूप केल्याचं सांगते पण संजना तिची किंमत पैशात करते आणि हिच्याऐवजी दुसरी बाई मिळेल असं म्हणते. तेव्हा आई तिला अधिकार गाजवण्यापेक्षा अधिकार मिळवायला शिक असा सल्ला देते. अनिरुद्ध संजनाला विमलकडून आणि आईकडून या घरातील गोष्टी शिकून घ्यायला सांगतो पण ती नकार देते. आई तिला आजी आणि आप्पांची पथ्य आणि औषधांच्या वेळा विमलकडून शिकून घे असं म्हणते. याचा संजनाला राग येतो आणि ती रागाने निघून जाते. तेव्हा आई अनिरुद्धला पण समज देते. या गोष्टी कुणालाच कुणी शिकवायची गरज नाही असं म्हणते. हे ऐकून अनिरुद्ध गप्प बसतो. संध्याकाळी आप्पा आजीची वाट बघत असतात. तेव्हा अविनाश आणि अभी आजीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतात. तिला व्हीलचेअरवर बघून सगळ्यांना दुःख होतो. तेव्हा अभी सगळ्यांना समजावतो. काही दिवसच तिला व्हीलचेअरवर राहावं लागेल असं म्हणतो. अरुंधती आजीची नजर काढते. घरी परत आल्यामुळे आजी खुश होते. विशाखा आजीची चौकशी करते आणि तिला घरी राहायला बोलावते. सगळेजण एकत्र चहा घेत गप्पा मारू लागतात. तेव्हाच अनिरुद्ध आणि संजना बाहेर येतात आणि आजीची चौकशी करतात. अनिरुद्ध आईला त्यांच्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायला सांगतो पण संजना मध्येच बोलते त्यामुळे सगळेजण गप्प बसतात. संजना आजीची माफी मागण्याचा प्रयत्न करते पण आजी तिच्याशी काहीही बोलण्यास नकार देते. आप्पा यशला त्यांच्या कपाटातील 2 एनवलप्स आणायला सांगतात आणि त्यातील 1 एनवलप अनिरुद्ध आणि 1 अरुंधतीला द्यायला सांगतात. त्यांनी त्यांचं हे राहतं घर अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नावावर केल्याचं सांगतात. माझा हिस्सा अरुंधतीला मिळेल असं आप्पा जाहीर करतात. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध दरवाजा खोलतो तेव्हा अरुंधतीला दाराबाहेर बघून चकित होतो. संजना ते त्यांचं बोलणं ऐकत होती का असं विचारते. तेव्हा आई तिला मला इथे राहायला आता तुमच्या परवानगीची गरज नाही असं उत्तर देते. अरुंधतीच्या नावावर आप्पांनी घर केल्यामुळे संजना आता काय करणार. मालिकेत आता नवीन कोणता ट्विस्ट येणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.